नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मायक्रोसॉफ्ट विंडोज म्हणजेच मायक्रोसॉफ्ट कंपनीने डिझाईन केलेलं किंवा मायक्रोसॉफ्ट ऑल अबाउट कम्प्युटर या चॅप्टरविषयी माहिती अभ्यासणार आहोत. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय की आपल्याला कम्प्युटर सुरू करणे, कम्प्युटर बंद करणे, कम्प्युटरच्या सेटिंग्ज, त्यानंतर आपले काही सॉफ्टवेअर असतील इन्स्टॉल अनइन्स्टॉल, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला याच्यामधून, आणि त्या रिनेम कॉपी करणे, त्या डिलीट करणे, त्या कायमच्या डिलीट करणे, अशा बऱ्याचशा गोष्टी, तुम्हाला आयकॉन्स काय असतात, टास्क काय असतो, डेस्क काय, आणि बऱ्याच सेटिंग्स पाहायला मिळणार आहे. आपण आलेलो आहोत कम्प्युटर स्क्रीनला, आणि कम्प्युटर स्क्रीनवर आपल्याला आता पाहायचं आहे की ही जी स्क्रीन दिसते या स्क्रीनमध्ये काय आहे ते. तर सर्वप्रथम आपल्याला ही जी स्क्रीन दिसते या स्क्रीनला आपण डेस्कटॉप म्हणतो, आणि याच्यावर आपल्याला शॉर्टकटरित्या ओपन करण्यासाठी जे प्रोग्राम्स ठेवलेले असतात त्यांना आपण आयकॉन्स असं म्हणतो. जसं की आपण इथे एक आयकॉन ठेवलेला आहे इरा एक्सप्लोअर, म्हणजे एक सॉफ्टवेअर आहे आणि ते आपल्याला दैनंदिन जीवनासाठी लागत असेल तर आपण त्याला आयकॉनद्वारे तयार करून ठेवू शकतो. तर त्यानंतर आपल्याला काय आहे की इथं खाली जी एक पट्टी आहे त्या पट्टीला आपण टास्क बार म्हणतो, आणि टास्क बारवर तुम्हाला लेफ्ट कॉर्नरला स्टार्ट बटन असतं ज्याच्यावरून आपण कुठलाही प्रोग्राम ॲक्सेस करू शकता किंवा कम्प्युटरच्या सेटिंग्स चेंज करू शकता आणि कम्प्युटर बंद सुरू वगैरे बंद किंवा रिस्टार्ट वगैरे करू शकता, असं बरंचसं करू शकता स्टार्ट बटनवरून. आणि तुम्हाला कम्प्युटरचं डेट अँड टाईम किंवा नोटिफिकेशन एरिया जो म्हणतो आपण, जे सूचना सेंटर असतं ते आपल्याला इथं राईट कॉर्नरला दिलेलं आहे, तर ते आपण टास्क बारवर राईट कॉर्नरला जो एरिया आहे त्याला नोटिफिकेशन एरिया असं म्हणतात. ज्याच्यामध्ये आपल्याला इथे एक ऑप्शन आहे शो डेस्कटॉप, म्हणजे काय होतं की तुम्ही कुठल्याही प्रोग्राममध्ये ऑन असाल तर तुम्हाला डेस्कटॉपला जर जायचं असेल तर शो डेस्कटॉपला क्लिक केलं तर ऑटोमॅटिकली तुम्ही डेस्कटॉपवर येणार. त्यानंतर तुम्हाला डेट अँड टाईम आहे, डेट अँड टाईमला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथं चेंज डेट अँड टाईम, म्हणजे तुम्ही कम्प्युटरचा डेट अँड टाईम बदलू पण शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला डेट अँड टाईमला जावं लागणार आहे. त्यानंतर चेंज डेट अँड टाईमला क्लिक करावं लागणार आहे, आणि त्यानंतर तुम्हाला इथे मंथ, त्यानंतर इयर, मंथ आणि डेट निवडावं लागेल, आणि त्यानंतर तुम्हाला इथून वेळ निवडावं लागेल आणि तुम्ही इथं ओके करणार. त्यानंतर तुम्हाला दुसरा एक ऑप्शन असतो की तुम्ही जर इंटरनेट कनेक्टिव्हिटी तुमच्या कम्प्युटरला केलेली असेल तर तुम्ही इंटरनेट टाईमला जाऊन तुम्ही चेंज सेटिंगला जाऊन अपडेट, म्हणजे ऑटोमॅटिकली इंटरनेटचा टाईम जोन तुम्ही याला सेट करू शकता. तर अपडेट नावला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तो होऊन जाईल. अशा पद्धतीने डेट अँड टाईम चेंज करू शकता, आणि तुमचं कम्प्युटर लोकली कनेक्ट आहे का, म्हणजे एकमेकांशी शेअरेबल आहे का, नेटवर्किंगमध्ये आहे का, हे तुम्ही इथून किंवा तुमचं कम्प्युटरला इंटरनेट कनेक्ट आहे का तर ते तुम्ही लॅनद्वारे चेक करू शकता. आणि अजून बरंच, म्हणजे मोवरच्या बाणावरून तुम्ही अजून बरेचसे सेटिंग, जसं की तुमच्या कम्प्युटरचा व्हॅल्यू तुम्हाला कमी जास्त करायचा असेल तर तुम्ही ती तो पण इथून करू शकता कमी जास्त, असं बरेचशा. आणि सूचना, काही कम्प्युटरला नोटिफिकेशन्स आलेल्या असतात ज्याची बघा सॉल्व पीसी इश्यूज थ्री इम्पॉर्टंट मॅसेजेस असं तुम्हाला आलेलं आहे, तर इथं काही सूचना आहेत त्या तुम्ही पाहू शकता आणि त्या सॉल्व पण करू शकता, असं बरंचसं आहे. आणि आता राईट क्लिकद्वारे जर आपण डेस्कटॉपला क्लिक केलं तर तुम्हाला बरेचसे सेटिंग्ज येतात, जसं की व्ह्यू आहे. व्ह्यूमध्ये बघा तुम्हाला ते जे आयकॉन्स आहेत ते तुम्हाला कसे पाहिजे ह्याच्यासाठी व्ह्यू नावाचं मेनू आहे, त्याच्यामध्ये लार्ज, मीडियम, स्मॉल असे आयकॉन्सचे सेटिंग आहे पाहण्याच्या. आणि त्याच्यामध्ये अजून ऑप्शन आहेत की ऑटो अरेंज आयकॉन्स, म्हणजे ऑटो अरेंज जर तुमचं ऑन असेल तर तुम्हाला काय होतं की ऑटोमॅटिकली नवीन प्रोग्राम इन्स्टॉल केलेला तुम्हाला ऑटोमॅटिक अरेंज होऊन येतो तिथं. आणि जर तुमचं जर ऑटो अरेंज ऑफ असेल तर तुम्हाला काय होतं की तुमचे कुठेही तुम्ही त्याला ॲक्सेस करून असं ठेवू शकता कुठल्याही आयकॉनला. तर व्ह्यूमध्ये झाल्याच्या नंतर व्ह्यूमध्ये शो डेस्कटॉप आयकॉन्स नावाचं पण ऑप्शन आहे, ज्याने तुम्ही आयकॉन्स लपवू शकता आणि आयकॉन्स शो पण करू शकता, अशा पद्धतीने तुम्ही आयकॉन्स शो करू शकता. शॉर्ट वाय आहे तुम्हाला ही जी आयकॉन्सची लिस्ट आहे किंवा तुमची जी कुठलीही लिस्ट असेल त्याला तुम्ही चढत्या उतरत्याप्रमाणे किंवा नेम, साईज, प्रकाराप्रमाणे, डेटप्रमाणे असं तुम्ही काय करू शकता की त्याला अरेंज करू शकता. आणि इथं रिफ्रेश बटन आहे की तुमचं कम्प्युटर सुरळीत चालू ठेवण्यासाठी, म्हणजे त्याच्यामध्ये काय प्रोग्रामला एरर वगैरे येत असेल किंवा प्रोग्राम लोड होण्यास थोडासा डिफिकल्ट होत असेल तर तुम्ही काय कम्प्युटरला रिफ्रेश करू शकता. आणि त्यानंतर आपल्याला न्यू पण ऑप्शन आहे, नवीन काही जर फोल्डर किंवा शॉर्टकट तयार करायचं असेल, फाईल्स तयार करायच्या असतील, हे जी फाईल्स आहेत तिथे भरपूर कॉन्टॅक्ट
त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्डची फाईल असेल, एक डॉक्युमेंट फाईल असेल, अशा बऱ्याचशा फाईल तुम्हाला याच्यामध्ये उपलब्ध आहेत आणि तुम्ही इथून ते तयार करू शकता. त्यानंतर स्क्रीन रिझॉल्युशन आहे. युजर सेटिंग तुम्ही जर चेंज करायला गेले तर तुमचा डिस्प्ले म्हणजे स्क्रीन जे आहे त्या स्क्रीनला रिझॉल्युशन असतं आणि ते रिझॉल्युशन तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आपलं जे ॲक्युरेट आहे रिकमेंडेड ते आपण कधीही ऑन ठेवतो, म्हणजे तुम्हाला ते काय होतं की फिटेबल असं स्क्रीनला ऑन होतं आणि आपण त्याला ओरिएंटेशनमध्ये लँडस्केप ठेवतो, कारण स्क्रीन ही आपल्याला आडवी पाहिजे असते. ॲप्लाय आणि ओके अशा पद्धतीने रिझॉल्युशन पण चेंज करू शकतो. गॅजेट्स नावाचा ऑप्शन आहे. तुम्ही जर गॅजेट्स ऑन केलं म्हणजे जसं की क्लॉक आणलं तर तुम्हाला इथं क्लॉक येणार आहे आणि तुम्हाला इथं टाईम सेकंड काटा वगैरे तुम्हाला इथं घडेल. पर्सनलायझेशन पण ऑप्शन असतो, ज्याच्यामध्ये आपल्याला काय की थीम्स वगैरे किंवा वॉलपेपर, विंडोजचा कलर, साऊंड्स असं आपण चेंज करू शकतो. तर स्टेप बाय स्टेप आपण पाहूया की थीम्स कशा लागू करायच्या आणि त्या काय कार्य करतात. जसं की इथं एरो थीम्स आहेत तर त्याच्यापैकी कॅरेक्टर्सची थीम्स मी लागू करतो. तर कॅरेक्टर्सची थीम लागू केल्याच्यानंतर तुम्ही चेक करू शकता की त्याच्यामध्ये एक थीम म्हणजे एक वॉलपेपर सेट झालेला आहे आणि नेक्स्ट बॅकग्राऊंड जर केला आपण किंवा एक मिनटाच्या नंतर ऑटोमॅटिकली आपण जसा टाईम दिलेला असेल त्याला त्या प्रकारामध्ये तुम्हाला नवीन वॉलपेपर प्रत्येक वेळेनुसार करू तो काय होत चेंज होत राहील असा थीमचा सेट असतो, तो तुम्ही ॲक्टिव्ह करू शकता पर्सनलायझेशनमध्ये. आणि त्यानंतर तुम्हाला जर एकच बॅकग्राऊंड सेट करायचा असेल तर तुम्हाला डेस्कटॉप बॅकग्राऊंडला जावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला एक ब्राउज नावाच्या ऑप्शनवरून सुद्धा तुम्ही ते चेंज करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कम्प्युटरमध्ये स्टोअर केलेले इमेजेस शोधाव्या लागतील. आणि दुसरा ऑप्शन आहे की इथं थीम्समधून पण एखादी थीममधला एकच वॉलपेपर सिलेक्ट करून किंवा अनेक वॉलपेपर जसं की कंट्रोल बटन दाबून तुम्हाला काय करावं लागेल कीबोर्डवरून कंट्रोल बटन दाबून दुसरं वॉलपेपर सिलेक्ट करावं लागेल आणि त्यानंतर त्याची पिक्चर पोझिशन म्हणजे तो जो वॉलपेपर आहे तो फिलद्वारे किंवा फिटेबल असा विंडोला पाहिजे का, स्ट्रेच पाहिजे का, जर लहान असेल तर स्ट्रेच करून सुद्धा तुमच्या स्क्रीनला दाखवला जातो असं तुम्ही चेंज करू शकता. तर आपण फिल नावाचा पर्याय यूज करतो आहे आणि सेव्ह अँड क्लोज सेव्ह चेंजेसला क्लिक करतो आहे. जसं की आता मिनिमाइज करतो मी तर बघा दोन वॉलपेपर आपण सेट केलेले आहेत, नेक्स्ट बॅकग्राऊंड हा तो दुसरा वॉलपेपर असं दोन वॉलपेपरसुद्धा तुम्ही सेट करू शकता. आणि परत आपण आपल्या सेटिंगमध्ये पर्सनलाइजच्या तर विंडोज कलर, विंडोजचा कलर पण तुम्ही चेंज करू शकता. जी विंडो तुमच्या समोर येते त्या विंडोचा कलर चेंज करण्यासाठी तुम्हाला एक हे बघा टास्क बारचा किंवा तुमची जी विंडो आहे या विंडोचा कलर चेंज झालेला आहे असं तुम्ही कलर पण चेंज करू शकता आणि त्याच्यामध्ये सेव्ह चेंजेस पर्याय आहे. साऊंड्समध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला जो एरर असेल किंवा विंडोज स्टार्ट ऑन झालं शटडाऊन झालं असं प्रत्येकाला एक वेगवेगळा साऊंड दिलेला असतो, तर तुम्हाला तो साऊंड जर द्यायचा असेल किंवा तुमच्या जसं की लॅपटॉप जर तुमच्याकडे असेल तर तुमचं बॅटरी डिस्चार्ज होत आली असेल तर तुम्हाला एक साऊंड प्ले होतो, तर अशा प्रकारचं साऊंड तुम्ही सेट करू शकता आणि त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला ॲप्लाय आणि ओके पर्यायावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला स्क्रीन सेवर आहे. स्क्रीन सेवरला जर गेलात तुम्ही तर तुम्हाला नोन नावाचा पर्याय आहे इथं स्क्रीन सेवरमध्ये. त्यानंतर 3D टेक्स्ट सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही 3D टेक्स्ट एखादं मेन्शन करू शकता आणि त्याच्यानंतर त्याचा फॉन्ट, त्यानंतर तुम्ही फॉन्ट झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला रोटेशन टाईप देऊ शकता जसं की स्पिन देतो मी आणि इथं स्पीड आहे, रिझॉल्युशन आहे, साईज आहे, रिझॉल्युशन स्पीड आहे, कलर आहे, टेक्स्चर आहे, असं बरेचसे सेटिंग्स तुम्ही चेंज करू शकता. आणि इथं ओके केल्याच्यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू बटनवर क्लिक केलं की तुम्हाला हे जाणून येईल की स्क्रीन सेव्ह कसं दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला ब्लँक पण आहे, ब्लँक स्क्रीन तुमची ज्यावेळेस इनॲक्टिव्ह असाल त्यावेळेस तुमची ब्लँक स्क्रीन दिसेल. त्यानंतर बबल्स, मायसिपी, रिबन्ससुद्धा तुम्ही चेक करू शकता प्रिव्ह्यू करून. आणि त्यानंतर प्रिव्ह्यू केल्याच्यानंतर तुम्ही त्याला ॲप्लाय आणि ओके करणार आहे. जर तुम्ही एक मिनिट इनॲक्टिव्ह राहिला म्हणजे तुमच्या कम्प्युटरच्या माऊसला किंवा तुमच्या कीबोर्डला तुम्ही एक मिनटापर्यंत काहीही नाही केलं तर तुम्हाला ते काय होईल की स्क्रीन सेवर ऑटोमॅटिकली तुमच्या स्क्रीनला ऑन होईल. आणि तुम्ही बऱ्याचशा सेटिंग इथून चेंज करू शकता जसं की डेस्कटॉपचे आयकॉन्स चेंज करू शकता. त्यानंतर माऊसचा पॉइंटर जो आता पॉइंटरमध्ये परिवर्तित आहे ह्या पॉइंटरचं आयकॉन चेंज करू शकता. तुमच्या अकाउंटचं प्रोफाईल पिक्चर जसं की चेंज युअर अकाउंट प्रोफाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथून एक प्रोफाईल पिक्चर निवडावं लागेल जसं की मी हा निवडतो आणि सेव्ह पिक्चरला क्लिक करतो तर तुमचा प्रोफाईल चेंज झाला. त्यानंतर तुम्हाला डिस्प्ले पण आहे. डिस्प्लेचे सेटिंग आहे स्मॉलर आणि मीडियम दोन प्रकारचे सेटिंग तुम्ही करू शकता. तर तुम्हाला हे काय करणार आहे की यू मस्ट लॉग आउट युअर कम्प्युटर टू ॲप्लाय दिस चेंजेस. म्हणजे तुम्हाला काय
रिस्टार्ट करावं लागेल किंवा मग तुम्हाला लॉग आउट करावं लागेल. तर आपण इथं लॉग आउट लेटर करतो आणि स्मॉलर ही साईज ठेवतो. त्यानंतर अशा बरेचसे सेटिंग आणि डिवाइस अँड प्रिंटर, तुम्हाला जर प्रिंटर तुमचं इन्स्टॉल आहे किंवा तुमच्या डिव्हायसेस कोणते कोणते कनेक्ट आहेत हे जर चेक करायचं असेल तर तुम्ही डिव्हायसेस अँड प्रिंटरच्या पण सेटिंगला तुम्ही जाऊ शकता. तर तुम्हाला तिथं काय होईल की ते दाखवलं जाईल. अशा पद्धतीनं आपण बेसिकमध्ये हे बघा, तुम्हाला इथं प्रिंटर दाखवलेले आहेत आणि इथं तुम्हाला यूएसबी, म्हणजे तुम्ही कुठलंही डिवाइस जर कम्प्युटरला अटॅच केलं तर तुम्हाला इथं डिस्प्ले केलं जाईल आणि तुम्हाला इथून ॲड डिवाइसवरून पण ते ॲड करता येऊ शकता. असं तुम्ही ते करू शकता. ते पूर्णपणे डेस्कटॉप आणि स्टार्ट बटन टास्क बार पर्सनलायझेशन झालेलं आहे. आपण उर्वरित लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे वेळोवेळी नवीन व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.